नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळियाच्या काही ठळ घडामोडींकडे पहाटेच्या काकड आरतीसह दत्त जन्माचा कार्यक्रम उत्साहात साजरा टोलमुक्ती होणार नसेल तर जनक्षोभाला सामोरं जावं लागेल आमदार प्रताप सरनाईक आणि विविध प्रजातींचे वन्यजीव विक्रीसाठी आणलेल्या तरुणास अटक आज दत्त जयंती दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनलाय दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जा ज्याला आहे तो आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत अनेक भाविक दत्तजयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात तसंच दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयाची पूजा करतात हे व्रत केल्यानं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात दत्तात्रयांमध्ये गुरु आणि देवता या दोघांचाही मिलाफ असल्यानं त्यांना गुरुदेव दत्त असं म्हटलं जातं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर या दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीनिमित्त आज ठाणे शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात प्राचीन समजल्या जाणाऱ्या येथील कोळी समाज ट्रस्टच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या गर्दी केली होती एक हजार ते पंधराशे भाविकांनी मंदिरात दर्शन घेतलं मंदिरात दत्तयाग यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात पाच नवदाम्पत्यांनी भक्तिभावानं सहभाग घेतला पहाटे मंदिरामध्ये काकड आरती आणि अभिषेक करण्यात आला त्यानंतर दत्तजन्माचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवात ठाणे आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते टोल नाक्यांच्या निविदा टोल नाक्यांपासून पाच किलोमीटर परिसरातील रहिवाशांच्या वाहनांना टोल अट समाविष्ट असतानाही मुलुंड आणि दहसर टोल नाक्यावर ठाणे आणि मीरा भाईंदरकरांना रोज लाखोंचा टोल भरावा लागतोय राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना यातून टोलमुक्ती होणार नसेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनालाही जनक्षोभाला जा सामोरं जावं लागेल अशा आशयाची लक्षवेधी सूचना आमदार प्रताप सरनायक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मांडली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दहिसर टोल नाक्यावर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुलुंड टोल नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून विविध पक्षांची आंदोलनं होत आहेत या दोन्ही शहरातील नागरिकांच्या वाहनांना टोलमधून ना सवलत देण्यात यावी यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली गेली परंतु अनेक वेळा या संदर्भात शासनाशी चर्चा होऊनही या दोन्ही शहरांना टोलमधून वगळण्यात आलेलं नाही ज्यावेळेस राज्यातील विविध टोल नाक्यांच्या निविदा प्रक्रिया करण्यात आल्या त्यावेळी टोल नाक्यापासून पाच किलोमीटरच्या परिसरात असलेल्या रहिवाशांच्या वाहनांना या टोलमधून वगळण्याचा निर्णय झाला होता आणि तशा अटीही निवेदीमध्ये घालण्यात आल्या होत्या परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचं आमदार सरनाईक यांनी सूचनेत म्हटलंय मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा भाईंदर आणि ठाणे शहरातील नोकरदार आणि व्यापारी वर्गाला दिवसातून किमान दोन वेळेला मुलुंड आणि दहिसर टोल नाक्याचा वापर करावाच लागतो महिन्याला अंदाजे आठ ते दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा टोल नाक्याचा मूर्दंड प्रत्येकाला वसतोय या टोलनाक्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीचा या ठाणे आणि मीरा भाईंदरकरांना सामना करावा लागतोय चर्चगेट पासून दहिसरचं अंतर दीड तासात कापलं जातं तर बोरिबंदर ते मुलुंडपर्यंतचं अंतरही एक तासात कापलं जातं परंतु पुढचा अर्धा ते एक तास टोल नाक्यावर वाहतूक कोंडीमध्ये मध्ये वा अडकावं लागतंय असंही सरनाईक यांनी पुढे म्हटलंय ठाणे आणि मुलूंड दरम्यान विस्तारित ठाणे स्थानका प्रकल्पाला ठाणे महापालिकेकडून सर्व पूर्तता करण्यात आली आहे सगळे अधिकारीही याबाबत पाठपुरावा करतायत तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातून काही कागदपत्रांचं काम सुरू आहे एकूण पंधरा एकर जागा असून या जागेबाबत न्यायालयातून स्टे उठल्यावर लवकरात लवकर नवीन स्टेशनचं काम सुरू होणार असल्याचं महापौर नरेश मस्के यांनी सांगितलंय ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्ष ठाणे आणि मुलुण यांच्या दरम्यान मनोरुग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करते दीडशे वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होतीये शिवसेना आणि पालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेनं हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही सदर जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं गेल्या चार वर्षामध्ये या प्रकल्पामधील अनेक अडचणी दूर करण्यात यश आले ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचाही सातत्यानं पाठपुरावा सुरूच होता तसंच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन पालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली आहे ठाणे महापालिका या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टी डी आर देणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे तर दुसरीकडे असलेल्या जागेच्या बाजूला काही झोपड्या आहेत त्यांना देखील रे या रेल्वे प्रकल्पानंतर त्याच ठिकाणी एसआरए किंवा मा क्लस्टरमार्फत इमारत उभी करणार असल्याचं महापुरुषांनी स्पष्ट केलं आहे तसंच मुलुंड आणि ठाणे दरम्यान होणाऱ्या रे, नवीन रेल्वे स्टेशनमुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात ठाण्याचा वाढता रेल्वे प्रवाशांचा भार कमी होणार आहे नोटिस नोटिस होनी चाहिए इग्नोर नहीं मीटिंग अटेंड होनी चाहिए मिस नहीं वेन एवरी वन इज बिजी टीजीएसबी सोसाइटी सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विथ ऑनलाइन मेंबर डेटा बैंक ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर मीटिंग रिमाइंडर कंप्लेंट मैनेजमेंट डिजिटल नोटिस बोर्ड पार्किंग मैनेजमेंट वेंडर डेटा बैंक ऑटोमॅटिक बॅलन्सशीट रिमाइंडर फॉर स्टॅच्यू प्री कम्प्लॉयन्स अँड मेनी मो आफ्टर ऑल सोसायटी मॅनेजमेंट ये आपका नहीं आपका काम है इंदिरा इंदिरानगर झोपडपट्टीतील घरांचा बांधकाम करणाऱ्या महिलेला धमकावून पंचवीस हजाराची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय वरदहस असलेल्या गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या आणि त्याचा साथीदार राजेश कुरेकर उर्फ बाबू या दोघा गुंडांना श्रीनगर पोलिसांनी शिताफीनं मामाभाच्या डोंगरातून अटक केली आहे त्यांचा तिसरा साथीदार प्रेम राजपूत हा फरार रा आहे हटकेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारीची देखील कारवाई यापूर्वी करण्यात आली होती ठाणे न्यायालयानं दोघांनाही सोळा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती सह्यब पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली खंडणीसाठी धमकावून पळून गेलेल्या काळ्या गाण्या आणि त्याचा साथीदाराचा सा शोध श्रीनगर पोलिसांचा पथक घेत आहे मात्र वारंवार चकवा देत राहण्याचं ठिकाण बदलणारे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं मलंगड गणेशपुरी या ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी गेले मात्र तिथूनही या आरोपींनी पोलिसांना कुंगारा देत धूम टाकली अखेर नऊ डिसेंबर रोजी मामा डोंगराच्या पायथ्याशी दोघा आरोपींना पाठलाग करून चेरबंद करण्यात आले काळ्या गणे याच्यावर एकूण बावीस गुन्हे तर नाखवा याच्यावरही सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली रात्री लॉजवर मुक्काम करून दिवसा महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या परराज्यातील दोन टोळ्यांचा छडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी लावला आहे या सोनसाखळी चोरट्यांनी मीरा भाईंदर परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली मिरा रोड आणि भाईंदर परिसरात सोनसाखळी चोऱ्या वाढल्यानं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरांची पडताळणी सुरू केली होती मात्र तरीही सोनसाखळी खेचण्याचे प्रकार सुरूच होते अखेर पोलिसांनी ज्या भागात सोनसाखळी खेचण्याचे प्रकार घडले त्या भागात सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यात दोन जण दुचाकीवरून येऊन सोनसाखळी खेचून पोबारा करत असल्याचं आढळून आलं पोलिसांनी सदर दुचाकीचा शोध घेतला असता ही दुचाकी संजय धरमपाल सिंग नामक व्यक्ती वापरत असल्याचं समोर आलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांना धक्कादायक खुलासा केला त्याचे काही साथीदार उत्तर प्रदेश मधून आले असून ते रात्री लॉजवर राहून दिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असल्याची कबुली दिली पोलिसांनी या माहितीवरून अजित सिंग दलजित सिंग यशपाल मंगलसिंग धरमपाल जसवंत सिंग यांना अटक केली आहे अटकेतल्या चोरट्यांनी मिरा रोड परिसरात तीन ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एकवीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त केला तर भाईंदर परिसरातील चोरट्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यात विविध प्रजातींचे पक्षी आणि कासव घेऊन बेंगलोर येथून रेल्वेनं मुंबईत आलेल्या मोहम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायेद खान या तरुणाला वन विभागानं ठाणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलंय त्याच्याकडून चार स्टार जातीचं कासव आणि तीन बाज घार आणि घुबड अशा नऊ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले खान याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्या पक्षांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं रे। जाणार आहे वन्यजीव आणि पक्षी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला कोइंबतूर कुर्ला या रेल्वेच्या एस वन या बोगीची तपासणी केली तेव्हा पुठ्ठ्याच्या तीन बॉक्समध्ये विविध प्रजातीचे पक्षी आणि स्टार कासावा ढळून आली सदर पक्षी हे वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसूची चार मधील संरक्षित आहेत त्यांची खरेदी विक्री बाळगणं पाळणं हे वन्यजीव संरक्षण नियमानुसार बंदी आहे तरीही कर्नाटक येथील मोहम्मद खान रेल्वेनं हे वन्यजीव मुंबईत विक्रीसाठी आणताना आढळून आला त्यानं हे वन्यजीव बेंगलोर इथून खरेदी केल्याचं सांगत असून त्याचे काही साथीदार देखील असण्याची शक्यता असल्यानं वनविभाग त्यांचाही शोध आहे अशी माहिती उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली दरम्यान खान याला न्यायालयात हजर केलं असून त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीनं या वन्यजीवांची नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता केली जाणार आहे टीएमसी हो ला एव्ही लाइक साठी 10 फोटोस पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही आफ्टर ऑल आय लव माय सिटी डाउनलोड करा स्वच्छता ॲप तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1 आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पहाटेच्या काकड आरतीसह दत्त जन्माचा कार्यक्रम उत्साहात साजरा टोलमुक्ती होणार नसेल तर जनक्षोभाला सामोरं जावं लागेल आमदार प्रताप सरनाईक आणि विविध प्रजातींचे वन्यजीव विक्रीसाठी आणलेल्या तरुणास अटक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार